त्यांची आत्ताच आपण विचार ऐकले तर महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आपल्या शेजारच्या मतदार संघाचे आमदार दिलीपा वैसे पाटील माझे गेल्या अनेक वर्षाचे सहकारी माजी आमदार वैदर्शन बेंटे संघटनेचे अध्यक्ष जागरंद कामते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासनाथ पाटे श्रीयुत देवदत्त निकम या तालुक्याचा तरुण नेता अतुल बेंके त्याचं श्रेष्ठ मतदार बघायला करू शकतो त्याचे मार्केटमध्ये नव्हतं त्याचं औंढेगाव आणि जिल्ह्यामध्ये मार्केटमध्ये राहणसा घाला असला नसला जॅकेट घातलं टोपी घातली की झाला शेठ सन्मानाने व्यासपीठ आणि आपण सगळे उपस्थित सहकारी बंधू महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मी हिंडत असतो. आता दिलीप सरांनी सांगितलं की परवा दिवशी मी अमरावतीमध्ये होतो. असाच मोठा कार्यक्रम होता पण जुन्नर आंबेगावला आल्याच्या नंतर जेवढ्या पांढऱ्या टोप्या बघायला मिळतात तेवढ्या कुठं बघायला मिळतात. आणि आज तेच चित्र या ठिकाणी दिसत आहे. मला आनंद आहे की अजूनही टोपी शाबूत ठेवून आपले लोक शाबूत ठरणारा वगैरे दिसत आहे. मग अशी मी अतुलचं भाषण ऐकत होतो त्याची एक गोष्ट मला पटली नाही. त्यांनी सांगितलं माझ्याबद्दलचा उल्लेख करताना देव आणि देव असं कोणावर वाटायचं नसतं. म्हणून मी आता देवदत्तांना सांगितलं की माझ्या गाडीचं एक लहानसं पुस्तक आहे. तर ते पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या मी अमरावतीला गेलो होतो त्या अमरावतीला दोन मोठे संत जन्माला दिले. एक गाडगे महाराज आणि दुसरा संत तुकडोजी महाराज. माझं भाग्य आहे की या दोघांच्या बरोबर काही दिवस राहण्याचं चालण्याचं जाण्याची संधी मला मिळाली. मला असं काही की मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो आणि एक दिवशी गाडगे महाराज बारामतीला आले आणि त्यांचा मुक्ता माझ्या घराच्या तिथंच आमचा गोठा होता तो गोठ्याच आहे तिथे घरात आली आणि सकाळी तयारी केली स्नान ते झाले. त्याची पद्धत होती की खराच्या हातात झाडू हातात घ्यायचा आणि सगळ्यांना सांगायचं की चला आपण गाव स्वच्छ केलं पाहिजे आणि गाव स्वच्छ करायला आम्ही सगळेजण त्यांच्यावर झाडू घेऊन गेलो. आणि तो कार्यक्रम संपला की कुठले लोक जमायचे आणि लोक जमले की त्यांचं भाषण व्हायचं. त्यांचं भाषण मोठं गमतीचं होतं. सुरुवात करायचे की गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा आणि नंतर ते बोलायचे. त्यांची थोडीशी भाषा विदर्भातली आपल्या दृष्टीने थोडी वेगळी होती. तर त्यांचं शेवटचं जे भाषण झालं त्याची पुस्तिका काल मला अमरावतीला मिळाली. मी चौकशी करत असतो आणि त्यांच्या शेवटच्या भाषणाचे मी फक्त एक उतारा वाचून दाखवतो. ते काय म्हणतात गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा देवळात देव नाही. ते काय म्हणतात देवळात देव नाही नाही मस्जिद में नाही देवळ में
नाही मजलिस में नाही देव में आणि सुरत म्हणतात लोकांना विचारतात जेवण तयार झालं मूर्ती आणावी लागते का नाही मूर्ती आणता का नाही जरी देव म्हणजे लोक म्हणतात होय बोला लोक म्हणतात होय मग मूर्ती इकत मिळते का फुकत मिळते हा दुसरा प्रश्न त्यांनी विचारला लोक म्हणजे इकत मग देव इकत मिळतो का हा तिसरा प्रश्न त्यांचा लोकांना मग देव इकत न घेता सूर्यनारायण घ्यावा जेवढे पैसे पडतील तेवढे करून द्या आणि आपल्या घरात आणून बसून जाता देव इकत मिळते का मेथीची भाजी देव आहे का कांदे भाताचे देव आहे का देव इकत भेटते हे समजत नाही ज्या माणसाला तो माणूस कसा आणि पुढे ते म्हणतात की तुमच्या देवाला अंग दुचायचं का म्हणजे नाही तू कोण दुचं पुढे तो ज्या देवाला अंग दुवायची सवय नाही त्याला देव कसं म्हणतात हा पुढचा प्रश्न म्हणतात आणि नंतर म्हणतात त्याच्यामध्ये की ज्याला स्वतःचे कपडे नेसता येत नाही त्याला देव म्हणतात देवा पुढे निवेद ठेवला कोणी कुत्र मांजर पुढे आले तर त्याला हाणता येतं का नाही ज्याला कुत्र किंवा मांजर आले हलय हलण्याची ताकद नाही त्याला देव कसा म्हणतात तुमच्या देवाचा देव जेवढा फुटतो तरी त्या देवळात उजेड आहे का नाही दिवा इजला ते लगेच म्हणतात की बापूला दिवा लावा मंडळी दर्शनाला आली आणा दिवा देव कुणी दाखवला दिव्याने मग दिवा म्हणता का देव म्हणतात गाडगे महाराज पुढे म्हणतात देवळात देव नाही देव कुठं आहे या जगात देव आहे जगाची सेवा करा आणि ती सेवा याच्यामध्ये देव आहे आणि म्हणून त्यांनी भाषण केलं त्याच्यामध्ये कोणी व्यक्ती ही महत्त्वाची नसते तेही म्हणती आणि तिचा समाजाच्या संबंधीचा दृष्टिकोन समाजाची सेवा करण्याच्या संबंधीची त्याची भूमिका याला आपण समर्थन द्यावं बाकीच्या कुठल्या अन्य गोष्टीला समर्थन देऊ नये हे त्या ठिकाणी गाडगे महाराजांनी सांगितले आजकाल चित्र देशामध्ये दिसते ज्याचा दिलीप गावने उल्लेख केला राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये कुणी सत्य मिळतं कोण जातो त्याचं काही महत्त्व नसतं संधी मिळाली लोकांचं काम करायचं असतं नाही मिळाली का नाही मिळाली याच्या खोलात जाऊन ती दुरुस्त करण्याची तयारी केली पाहिजे वल्लभ शेठला तुम्ही संधी दिली अनेक कामं या तालुक्यातली केली अनेक विकासाच्या कामाला हात लावला आज ज्या ठिकाणी आपण बसलो हा सगळ्यांना आराखडा तयार करण्याच्या म्हणजे त्यांचा साथ त्या कामामध्ये होता आणि उभं केलं दुर्दैवानं अतुलच्या बाबतीत आम्हाला यश नाही आलं घरी थांबलं नारळ देऊन घरात बसला नाही पुन्हा सुरू केलं दुसऱ्या दिवसापासून आणि आज आत्ता सांगितलं की ज्या काही छोट्या मोठ्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समिती मिठू मार्के वगैरे वगैरे तिथं कुठं कमी पडलो हे ध्यानात घेऊन दुरुस्त करून पुन्हा कष्ट करण्याची तयारी ठेवली या जिल्हा तालुक्यातल्या जनतेनं त्यांना मताचा पाठिंबा दिला आणि या सगळ्या संस्थेमध्ये बऱ्याच ठिकाणी भरून आणि म्हणून आज याची आवश्यकता आज एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे कारण सूत्र ज्यांच्या हातामध्ये देशाची आहे त्यांचा दृष्टिकोन हा विकासाच्या कामाला किती गती द्यायची यापेक्षा धर्माच्या जातीच्या भाषेच्या नावानं लोकांना वेगवेगळं कसं करून समाजामध्ये विद्वेष किंवा द्वेष कसा वाढेल याची खबरदारी घेण्याच्या संबंधीची भूमिका आहे माझ्या वाचनात एक भाषण आलं मोदी साहेबांचं चांगले माझे संबंध त्यांचे
वंदनविंदन तसे नसतात, व्यक्तिगत आणि मी राजकारणात समाजकारणात व्यक्तिगत मतभेद त्यांनी पाळत नाही. निवडणुकीत येऊ नये, निवडणुकीत त्यांचा उमेदवार असा आपला उमेदवार असा तर सटकून त्यांचं चित्त सांगेल लोकांच्या समोर, पण बाकी नाही. ते मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना त्यांचे भाषण, ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला केंद्रामध्ये मनमोहन सिंग प्रधान होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळावर होतो आणि त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सगळ्यात जास्त मनमोहन सिंगांच्यावर टीका करण्याचं काम मोदी साहेब करायचे आणि त्यामुळे साहजिकच काँग्रेसचे मंत्री त्यांच्यावर नाराज असायचे, कुणी गुजरातला जायचं नाही, कुणी मदत करायची नाही. आणि त्या काळामध्ये त्यांना काही गुजरातच्या जनतेचा प्रश्न असेल, विकासाचा प्रश्न असेल आणि केंद्र सरकारची मदत हवी असेल तर ते माझ्याकडे यायची आणि मी मदत करायचो, कारण व्यक्त प्रश्न मोदींचा नाही, सहज गुजरातच्या जनतेचा आहे. राजकारणामध्ये तुमचं व्यक्तिगत एखाद्याचं मत करत असेल, समजा एखाद्या गावचा सरपंच हा आपल्या दृष्टीने ठीक वागत नाही म्हणून त्या गावाचं नुकसान कधी करायचं असेल, त्या सहज गावाच्या हिताची जपणूक करायची असते, ठीक आहे, त्या सरपंचाचा बंदोबस्त कधी करायचा पुनर्संधी येईल त्यावर करू आपण. आणि मग मी त्याच्यामध्ये मदत करायचो नेहमी मोदी सर्वांना. आणि म्हणूनच ते काहीतरी बोलतात, मध्ये काहीतरी बोलले बोलतात त्यांचं वर धरून आलं हे काही खरं नसतं, कोणी कोणाचं वर धरत नाही आणि वर धरलं तर सोडवतील नसतं, पण त्यामुळे त्याच्यात काय असतं. पण त्याचं भाषण जे मी ऐकलं ते भाषण ऐकलं की असं लोकांच्या समोर बोलायचं की लोक विचारच करत बसले साहेब, काय भयंकर विचार आहे. आणि म्हणजे समजा एखाद्या गावाला रेल्वेची पाय गाडी हवी असेल तर रेल्वे नाही मागायची, म्हणजे एकदम बुलेट ट्रेन मागायची, काही लाख कोटी देण्याचे चालतील आणि त्याच्यात कोणी बसो ना बसो पण लोकांना सांगायचं की बुलेट ट्रेन मागायची. आम्ही वाचलं तुम्ही एक दोन तीन महिन्यापूर्वी वाचलं असेल बुलेट ट्रेनचं भूमिपूजन झालं, म्हणजे मोठं करून सांगायचं तर ते होते नाही होते आणि खर्च किती 1,20,000 कोटी आणि कर्ज काढलं जपानवर, पैसे कसे फेरायचे 50 वर्षामध्ये, व्याज कमी म्हणून सांगतात पण ते व्याज कमी यायला अर्थ नसतो. आपण इतर बँकेतल्या सोसायटीच्या पैसे काढण्याचे रुपये असतात आणि तुम्ही परदेशातला पैसा घेतला तर डॉलर असतो, डॉलरची किंमत दर आठवड्याला कमी जास्त होत असते आणि इथं आता ही 1,00,000 कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम 50 वर्ष तेव्हा डॉलरची किंमत कशी होणार आहे. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, 25 वर्षापूर्वी 100 रुपयाच्या नोटेला जेवढं महत्त्व होतं ते जेवढा माल मिळत होता तेवढा मिळतो. आज तुम्ही हॉटेलामध्ये गेला चहा प्यायला, चहाला किती पैसे द्यावे लागतात आणि 25 वर्षापूर्वी किती द्यावे लागेल. मला आठवते की मी शिकत होतो कॉलेजमध्ये तेव्हा सिनेमाला जायचं असलं तर 6 तिकीट असेल, आता किती तिकीट आहे, काही रुपयात असेल बऱ्याच. याचा अर्थ असा आहे की नाण्याची किंमत ही दिवसेंदिवस कमी होत असते, त्याची खरेदी करण्याची ताकद कमी होत असते आणि 100 वर्षांची रक्कम फेडायच्या नंतर तेवढा मोठा मोठ्या देशावर पडणार आहे. आणि पण इच्छा ही आहे की असं काहीतरी बोलून दाखवायचे की सगळे लोक विचार करत बसले असेच निर्णय घेतले. मला आठवत आहे प्रसन्नदादा शुगर इन्स्टिट्यूटचं मी अध्यक्ष आहे, दिलीप उपाध्यक्ष आहेत आणि उसाच्या किमती उसाच्या जाती याच्यावर आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची परिषद बोलवली होती मान दिलेला, प्रधानमंत्री हजर होते, मुख्यमंत्री हजर होते, मी हजर होते आणि ते 2 दिवसांपूर्वीच बाहेर आले होते आणि एक निकाल त्यांनी केला, तो निकाल तुम्ही सगळ्यांनी ऐकला
एक दिवशी संध्याकाळी 7 वाजता टेलिव्हिजनवरती आले आणि त्यांनी सांगितलं की हा जो कागद आहे ती नोट होती, हा उद्यापासून ही नोट कागदाचा तुकडा आहे, त्याला किंमत नाही, या नोटावर रद्द केलं. पंतप्रधानांचं भाषण होतं, जाहीर झालं. मी मुद्दाम टेलिव्हिजनच्या समोर थांबलो, बाकीच म्हणजे पंतप्रधानांचं भाषण आहे म्हणजे काहीतरी गंभीर विषयांच्या थोडस पाकिस्तानशी चालू होतं. माझ्या मनात धाकधूक होती काही शेजारच्या राज्याशी राष्ट्राशी काही होत आहे का, आणि कदाचित त्यासाठी ते भाषण करतात काय नाही म्हणजे सगळे जीव आणि त्याच्या म्हणजे सगळी नाणी भात का केलं हे एक काळा पैसा काढायचा ज्याचा उल्लेख मगाच्या भाषणामध्ये झाला. निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी शब्द दिला होता की मला प्रधानमंत्री केल्याच्या नंतर या देशातला मी काळा पैसा जो बाहेर आहे स्विस देशात अन्य देशात तो मी छाणणार. गोरगरिबाच्या खात्यात 15-15 लाख रुपये भरले. कुणाच्या खात्यात आले का काही गेले ते स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडच्या देशाचा कायदा असा आहे, आपल्याकडे तो कायदा आहे की बँकेत कोणाचा किती पैसा आहे ते कधी कोणालाही जाहीर करायचं नाही. त्यांनी माहिती विचारली आमच्या देशातल्या लोकांचे किती पैसे आहेत, म्हणजे कोणी आम्ही काही सांगणार नाही आणि आमचा हा काही धंदा नाही. तिथल्या प्राईम मिनिस्टरला भेटले, त्यांनी सांगितलं की आम्ही हे माहिती देऊ शकतो, तेव्हा काळा पैसा घेऊन येणार होते, तुमच्या खात्यात वळणार होते, तो काय आला नाही. पार्लमेंटमध्ये आम्ही लोक विचारले कहा गया पैसा, कोण आने वाले थे क्यों हो गए, हमारे अकाउंट में आने वाला था कुछ मिला नहीं. आणि ही जसे जास्त जास्त आलेला पार्लमेंटमध्ये लोक बोलायला लागले त्या दिवशी म्हणजे आता बाहेर आणता यायला नाही, आता ह्या देशाचा कडू आहे आणि ह्या देशाचा बाहेर कडवून सांगून टाकले की ह्या नोटा रद्द. किती नोटा रद्द केल्या, 86,000 कोटी रुपये. काय झालं सांगितलं, नोटा बदलून घ्या. सगळ्या बँकेत लाईन, तुमच्यापैकी बरेच लोक लाईनी तुम्ही असतील, त्यावेळेला पैसा कोणाकडे असतो, मोठ्या लोकांच्याकडे. कोणी तुम्ही त्या लाईनीत पाहिलं का, कधी टाटा उभे आहेत, कधी फेरला उभे आहेत, कधी अंबानी उभे आहेत, मोठे मोठे जे आहेत ते कोणी उभे होते. माणसं आमचीच होती, आज नाही उद्या उद्या नाही परवा लाईनी तुम्ही आहेत नोटा बदलून घ्या. आणि थोड्या थोडक्या नाही 86,000 कोटी. प्रधानमंत्र्यांचं म्हणणं होतं की त्याचा काळा पैसा असेल तो कोणी बदला लिहायचा नाही, कारण ते कळत त्याला तुरुंगात जावं लागेल. ठरलेल्या मुदतीमध्ये नोटा बदलून सगळी रक्कम परत आली, जेवढी रद्द केली तितकीच रक्कम परत आली. एक नवा पैसा काळा पैसा म्हणून आला नाही. पण त्याचा परिणाम काय झाला, देशाच्या अर्थव्यवस्थेला संकटात जावं लागेल आणि त्याची सगळ्यात जास्त किंमत कोणाला दिली तर या देशामध्ये काय किंमत लागतो त्या शेतकऱ्याला, त्याच्या मालाची किंमत पडली, त्याच्या संसाराला धक्का बसला. आणि ते काही फक्त त्या 10-15 दिवस नाही, ते चक्र सुरू झाले, ते गेले 2 वर्ष झालं. आज समान देशाच्यामध्ये या सगळ्या नोटबंदीचे दुष्परिणाम आज लोकांना सहन करायला लागले. दुसरी गोष्ट, एक नवीन कर वसूला, त्या कराच्या माध्यमातून सुद्धा जी एक स्थिती निर्माण झाली त्या स्थितीच्या वर आणखीन त्याच्यामध्ये भर. कर कसला, 18% कर, 20% कर, इतका कर कधी वसवायचा नसतो. आणि पार्लमेंटमध्ये सांगितलं की सरकारला अधिकार आम्ही देतो, सरकार चालवायला पैसा गोळा करू नसतो मान्य, पण किती गोळा करायचा आहे मर्यादा पाहिजे. आम्ही सांगत होतो 12% ठेवू नका, ऐकलं 18-20% गेले. आणि कर कसा बसून, आम्ही सांगितलं शेतमालावर शेतकऱ्यावर बसून देऊ नका, नाही म्हणजे बसून दुधाचा प्रश्न आला,
तेवढी दूध जाऊ बसत नाही म्हणजे चांगली गोष्ट. काल मला महाराष्ट्राच्या दूध संघाचे लोक व्हायचे, त्यांना नव्हती साधे का दुजाव कर नाही लोणाव कर ताटाव कर जया कर तुफाव कर. आता मगाशिवा इथे दूध संघाचे करून घेतले, ते सांगितले की या जुन्नर तालुक्यात सुद्धा आम्ही दूध संघ चालवतो, 40,000 लिटर दूध इथं गोळा. म्हणजे काय करतात दूध ठेवले, आता पिशव्या करून वैद्य विकणार. त्या सगळ्या गोष्टीला मर्याद आहे. पिशव्या करून ते दूध नुसतं विकून हा दुधाचा धंदा यशस्वी होत नाही. मी त्याच्यात गेलो आणि वारावतीला 10 लाख लिटर दूध रोज गोळा होतं आणि कारखानदारी काढली खाजगी कारखानदारांच्या मदतीनं, त्याच्यातून तयार होणारा माल जगातल्या अन्य देशामध्ये जातो. पैसे जिथं मिळतात दुधात पैसे मिळतात आणि जिथं पैसे मिळतात तिथे निकर बसवला. आणि म्हणजे शेवटी फटका फुलायला बसला दूध उत्पादकाला. दूध उत्पादक कोण आहे आता वेगळं, गाई तुमच्या जागा दूध तुम्ही घालतो त्याच्यावर अप्रत्यक्षतेला हा 18% कराचा ओझा बसला. आणि असं सगळ्या गोष्टीच्या समोर दिसत. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम 2 वर्षामध्ये काय झाला तर देशाची अर्थव्यवस्था सोबत संकटामध्ये आली. त्याचा परिणाम काय झाला, रोजगार झाला. सांगितलं गेलं होतं की प्रत्येक घरची आम्ही नोकरी दिली. गेलं राज्य बदलल्याच्या नंतर हे दिल्लीचं सरकार मोदी साहेबांच्या हातात गेल्याच्या नंतर या देशामध्ये 60 कापडच्या गिरण्या बंद पडल्या आणि 20,000 कामगारांची वृत्ती केली. अनेक कंपन्या अशा गिरेंची नावाची मोठी कंपनी, 4,000 इंजिनियर कमी केले. महेंद्र इंजिन नावाची महेंद्र कंपनी, त्यांनी 2800 लोक कमी केले. नोकरी एक एक मिळवण्याच्यासाठी सुद्धा पोरांना हेलफाटी घालून असतात. चांगले शिक्षण 20,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या, याचा अर्थ त्यांच्या संसाराची स्थिती काय. दिवाळी काही त्यांची गोर गेली असत, दिवाळीचा आनंद त्यांना काही उपभोगता आला. ही 2-3 मी उदाहरण सांगतो. देशातल्या सगळ्या कारखानदारीचं चित्र आज हे झालं आणि नवीन कारखानदारी ही येण्याचा रस्ता थांबला. आज मी कुठेही गेलो महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, नारायण गावला बघितलं, मग अशी येताना वनसरला बघत होतो, इथं होतो असला बघत होतो. नवीन नवीन असे 2, 10 मजले, 5 मजले, 4 मजले इमारती फ्लॅट वगैरे सगळे झाले. आणि आमच्या खेड्याफाड्यातली माणसं म्हणत होती 5-6 वर्षापूर्वी एखाद दुसरा लहान का होईना फ्लॅट घेऊन गावात जरी राहत असतो ते पोरं शिकायला पाहिजे आणि म्हणून शिक्षणाच्या ठिकाणी एखादा जागा आपली असावी. बिचारे गुंतवणूक करत होते, मला बाळांच्या शिक्षणाची सोय करत होते आणि त्यामुळे गिराईक होतं म्हणून बांधकाम करणारे पुढे आले आणि 1,000 फ्लॅट बांधून ठेवले. आज त्या ठिकाणी 50% जागेला गिराईक नाही. अगदी वारंवारची गावात परवानगी बघितलं, 4,000 फ्लॅट मोकळीत 1.5-2 वर्ष झाले. 4,000 फ्लॅट 2 वर्षाच्या पूर्वी बांधली, त्याच्यावर खर्च किती, बँकेचं व्याज किती, त्याची किंमत छोटी काय असते. आणि याचा परिणाम कळला असतो की त्याचा परिणाम होतो सवल अर्थव्यवस्थेवर. आणि त्याचं महत्त्वाचं कारण तुम्ही तयार केलेल्या मालाला रास्त किंमत नाही मिळाली तर बाजारात जाऊन खरेदी करण्याची तुमची ताकद ही कमी होते. त्याला म्हणतात वराची म्हणजे क्रय शक्ती. माल खरेदी करण्याची ताकद अधिक हाताची कमी झाली की माल उत्पादन करतो त्याचंही नुकसान. या सरकारमध्ये शेती हा विषय मला गमतीचा विषय त्यांच्या सरकारी किमती वाढवल्या. याच्या आधी 10,000 रुपये वाढवायचे, मी असताना 100 रुपये वाढवायचे क्विंटलला. काल त्यांनी गव्हाच्या किमतीत थोडीशी गोळा केली, चांगली गोष्ट, माझी काही तक्रार नाही. पण अनेकदा मी चर्चा करतो दिल्लीमध्ये आणि शेतीमालाच्या किमती उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला काहीतरी लाभ होईल, 50% काहीतरी
या पद्धतीने केला पाहिजे हा आग्रह त्या ठिकाणी धरतो. मला खात्री सांगितलं गेलं की पवार साहेब आपके सोच में और हमारी सोच में फरक है. की क्या हमारी सोच में क्या फरक आपकी सोच में क्या फरक आहे. तुमचं काय आहे तुम्ही विचार फक्त करता उत्पादकाचा. उत्पादक कोण? शेतकरी. की तुम्ही उत्पादकाचा विचार करता या देशामध्ये शेतकऱ्यांची संख्या किती? 20%. खाणाऱ्यांची संख्या किती? 80%. त्यामुळे तुम्ही उत्पादकाचा विचार करता आम्ही खाणाऱ्यांचा विचार करता. आम्हाला खाणाऱ्यांची मतं मिळाली की आमचं वागते. जी म्हणजे उत्पादक घसरला तर खाणाऱ्यांची भूक वागवण्यासाठी परदेशात राहणार. मी शेती मंत्री होण्याच्या पूर्वी गहू तांदूळ आणि तेल खाद्यतेल आपण परदेशात आणलं आणि मी ठरवलं सूचन घेतल्यानंतर काय वाटेल ती किंमत द्यायची. कारण हा देश कृषीप्रधान देश आहे म्हणायचं परदेशात तर गहू आणायचं तांदूळ आणायचं खाद्यतेल आणायचं नाही मी बदलणार. आणि तो बदलायचा निकाल आम्ही घेतला तुम्ही लोकांनी पाठिंबा दिला. की ज्या दिवशी मी खात सोडत त्या दिवशी जगातला एक नंबरचा तांदूळ निर्यात करणारा देश भारत. जगातला 2 नंबरचा साखर गहू निर्यात करणारा देश हिंदुस्थान झाला. आणि डाळ आम्ही परदेशात आणत होते. आज डाळीचं सुद्धा उत्पादन या ठिकाणी वाढलं. या देशातल्या लोकांची भूक वागवण्याचं काम शिवारात राबणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं. देशावर अवलंबून राहायची स्थिती बंद केली आणि त्याच्या हिताची जपणूक करायची नसेल तर हा देश पुढे चालू शकणार. आणि म्हणलं तुम्ही त्या 80%, 20% भाषा काही सांगा पण पोटामध्ये अन्नाचा घास नाही गेला दिवस 2 दिवस तर त्या माणसाचं डोसकं जागेवर येत नाही. तो जे काही दिसेल ते हातात घेऊन सटतो याशिवाय राहत नाही. तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष शेतकऱ्याच्याकडे कराल आज शेतकरी गप्प बसताय. पण आज जाऊ द्या त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला तर या देशामध्ये देश तुम्ही चालू शकणार नाही. मध्यंतरी मुंबईमध्ये नागपूरच्या नाशिकमध्ये काही लोकांची बैठक घेतली आणि संप करण्याची भूमिका घेतली. टीव्हीवर बघत होतो मी विद्वान लोक बघत होते शेतकऱ्यांचा काही संप असतो का. पण ज्या वेळेला 2-3 दिवस खरंच थांबलं तेव्हा गडबडले सगळे. काहीतरी मार्ग काढू म्हणजे काही मार्ग निघाला नाही तर मार्ग काढू मार्ग निघाला आणि ते मार्ग काढायचाच नव्हता. काहीतरी करून वेळ मार्ग न्यायची होती अजून काही घोषणा करू शकतो. आम्ही सांगितलं कर्ज माफी कर सांगितलं सगळ्यांचं कर्ज माफ करणं सकट हा शब्द वापरतो. मी औरंगाबादला गेल्याच्यानंतर वर्तमान खर्चामध्ये मला भेटले म्हणजे कर्ज बाबतीची घटना झाली म्हणजे अभिनंदन. मुख्यमंत्री म्हणजे सरसकट म्हणजे आता सरसकट सगळ्यांचं फिटलं. कोणाच्या दोषावर काही राहायचं नाही म्हणजे 7 वाजाचा उतारा खोरा झाले. महिना झाला 2 महिने झाले 3 महिने झाले. काल त्यांनी सांगितलं की हे धोरण ठरवताना सल्ला घेण्याच्यासाठी मी स्वतः माझ्या मंत्र्यांच्या सह पवारसाहेबांच्या घरी दिल्लीत जाऊन बसलो आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं. दिल्लीत आली ही गोष्ट बसले हे गोष्ट म्हणे चहा पाणी फराळ झालं ही गोष्ट आहे. पण शेतकऱ्यांचं बदलत काय प्रश्न त्यांनी सांगितलं की थक बाकी असली मोठी तर आम्ही 1,50,000 वरती असेल तर ती रक्कम आम्ही भरू. कशी भरू? म्हणजे भरू कुणाची शब्द सरसकट होता. असं समजा तुम्ही 2 एकर द्राक्ष वाघ तयार झाली गारफी झाली काय फरक नसतो गेली द्राक्षाची वाघ मग ती वाघ तयार करायला खर्च किती येतो. नवीन वाघ लावली असेल तर एकराचा खर्च किती 5 लाख 6 लाख 7 लाख काहीतरी. आणि मग समजा 6 लाख कर्ज असेल
तर आत्ताच्या सरकारच्या धोरणाच्या नुसार सरकारने सांगितलं 1.5 लाख आम्ही भरू, पण तरी 6 ते 4.5 लाख तुम्ही रोज पहिले भरा. आता त्या शेतकऱ्याच्या जो खिशात 4.5 लाख रोख रक्कम असती तर तो थकबकीला झाला असता. ते म्हणजे त्यावेळी तुम्हाला वकर करू. आणि याला म्हणतात जवानाच्या घरचा अवतार जेवढे वकर. आज तरी किती लोकांचं तर तुम्ही हात वर करा, कोणाला कर्ज माफी मिळाली ना हात वर करा, तुम्हाला मिळाली असं म्हणून हात कशाला वर करतो. सगळीकडे मी जातोय कुठं अजून खऱ्या अर्थाने काही मिळाली नाही. म्हणजे होतंय होतंय. आणि फुलं टीका करतात ती पूर्वीच्या सरकारी, म्हणजे मी होतो त्या वेळेला, की 71,000 कोटी रुपयाची त्यांनी कर्जमाफी केली पण पैसे बँकेत भरले. आता बँकेत पैसे भरले नसते कुठं भरायचे. आता आत्ता काय करतात समजा मी थकबाकीदार असतो तर माझी थकबाकी सरकार भरणार असेल, भरणार म्हणजे काय करणार. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नाही तर महाराष्ट्र बँकेचं कर्ज असेल तिथं थकबाकीदार असेल तर माझी थकबाकी भरायची सरकारची तयारी असेल तर सरकारला माझ्या खात्यातच पैसे भरावे लागतील. आणि का जे काही थोडंफार भरले 2-4 हजार कोटी त्या शेतकऱ्याच्या खात्यातच भरले. आम्ही जेव्हा माफी दिली तर म्हणजे बँकेचा लाभ झाला असं कोणाचा लाभ नाही. अरे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज बँकेत रक्कम भरून फेडलं तर तो शेतकरी मोकळा झाला. बँकेतलाच पैसा घेतो, खाजगी सावकाराकडून कोणी पैसा घेत नाही, घेतला असा हिशोब करतो. पण यांना काही करायचं याच्यामध्ये नव्हतं. जे करायचं होतं ते खऱ्या अर्थानं मला कुसून करायचं नव्हतं. कारण या देशातलं उत्पादन करणाऱ्या वर्गाच्याकडं, कामगारांच्याकडं, मध्यम वर्गाकडं, बेरोजगार तरुणाच्याकडं, दलित अल्पसंख्याकडं या सरकारचा बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि म्हणून थोडी काळजी करण्याची परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टीच्यासाठी आता आपणच जागृत राहिलो. लोक बदलायला लागले, लोक बदलायला लागले. परवा नांदेडची निवडणूक झाली, काँग्रेस राष्ट्रवादीच्या भांडण होतं. आमचे काही उमेदवार होते, मी नंतर निवड देणार नका भांडण तो जाऊन दे काँग्रेसचा सोडून देणार. झालं का 70% जागा काँग्रेसच्या आल्या, भाजपला त्या ठिकाणी संधी झाल्या. कसं झालं, लोकांना मदत झाली. आणि म्हणून तो बदल देण्याच्यासाठी लोक तयार आहेत. आम्ही शांत बदल वागलो, आम्ही एकजुटीने वागलं पाहिजे. आणि आम्ही एकजुटीने वागलं तर या देशामध्ये परिवर्तन होईल याचा जर माझ्या मनामध्ये शंका नाही. हे परिवर्तन कुणावरचं खुर्च्या मिळवण्यासाठी नाही, देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी. आणि नोटबंदी किंवा आता बसवलेली कर प्रणाली असे निर्णय लोकांच्या डोक्यावर लादून लोकांच्या हिताची जपणूक न करता राज्य चालवण्याची जी प्रवृत्ती आहे आज त्या पद्धतीचं काम या देशात सुरू झालं ते आपल्या हिताचं नाही. काही गोष्टी करतात आणि कुठं कुठं माणसांनी त्याचा उत्तर प्रदेशमध्ये बघतो. एक मुख्यमंत्री आता योगी आदित्यनाथ आमच्या पार्लमेंटमध्ये होते, त्यांनी तोड उघडली चौकशी केली. साधू तुम्ही बघितलं असेल की वगैरे कपडे विकले जास्त नीट अर्धा केसेस आहेत त्याच्यात, कोणाला मारलं, कोणाला तोडलं, कोणाला गवाळलं वगैरे वगैरे. आता साधू संत त्याच्यावर 10 केसेस कोर्टात पोलिसांनी केले. त्या पोलिसांनी त्यांनी सर्व्हिस करायचा उद्या त्यांच्या हातात राहते. काही असली माणसं हुकून कुठं कुठं काढली आणि त्यांच्या हातात सत्ता द्यायला लागली तर कसं राज्य चालायचं. म्हणून याच्यात बदल करण्याच्या संबंधीचा विचार हा देशाची गरज आहे. आणि मला आनंद आहे की तुम्ही सगळे एका विचाराने वागला तर माझी खात्री आहे की उद्या सगळ्या जुन्नरला राष्ट्रवादीचा प्रतिनिधी आणि ती तयारी आपण सगळे जर करूया. कारण आपली बांधिलकी सामान्य माणसाची आहे, आपली बांधिलकी विकासाची आहे.
आपली बांधिलकीचं परिवर्तन हवं, चेहरा बदलावा यासाठी आहे. आणि आज त्या पद्धतीचा पावलं टाकायला सुरुवात केली. आता दिलीप मगाशी गोष्ट सांगत होते की मी ज्या फिरतो, मी अगू करतो, चौ करतो, तर घरात बसून करू काय. वैलं फिरतो मी सारखं सांगतो की बाहेर फडा, लोकांच्या जा. तुमचं माझं टॉनिक हे आहे, या टॉनिकवर आपण जातो. आपली तब्येत चिघळायची असेल तर लोकांच्या जावं, त्या लोकांच्या प्रेमातून तुम्हाला जे मिळेल असलं सत्व दुसऱ्या कुठल्या पदार्थातून घरात बसून मिळणार नाही. आणि ते काम आज करण्याची गरज आहे. आणि म्हणून माझ्या पुरतं सांगितलं, मी काही थांबणार चालते तिथपर्यंत, चालणार जाता येईल तिथपर्यंत जाता, आणि सगळ्या देशात हिंडत बसणार. पण हिंड्यामध्ये मला काही याचा फोन नको, मी काही निवडणुकीला उभं राहणार. किती निवडणूक असते, चौदा निवडणूक असेल. सावकर्याला सुद्धा कधी सुट्टी मिळते? सण आला तर तुम्ही सावकर्याला सांगताय ठीक आहे चार दिवशी नको. चौदा निवडणुका कधीच सुट्टी नाही म्हणजे सुट्टी देत. पण मी ठरवलं आता निवडणूक प्रत्यक्ष करायची नाही. गेलो गरज असेल तर आहे राज्यसभा वगैरे असल्या ठिकाणी निवडणुकीचा काही फारसं भानगड नाही. पण आता निवडणूक करायची नाही, पण निवडणूक करायची नाही म्हणून थांबायचं नाही. ही नवी पिढी जी आहे त्यांच्या हातात राज्य द्यायचं, त्यांच्या हातात युक्त द्यायची. आणि यावेळी या डोळे बघायचं की यशवंतराव चव्हाणांनी ज्या पद्धतीनं मला सुद्धा 50 वर्षाच्या पूर्वी उभं केलं, आणि 50 वर्ष महाराष्ट्रात काम करण्याच्या संबंधीची संधी महाराष्ट्राच्या जनतेत दिली, महाराष्ट्र ठीक रस्त्यावर गेला. आज इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी पुढची फिरी आणली पाहिजे, तिच्या बाजूची शक्ती उभी केली पाहिजे, आणि तिच्या माध्यमातून नेतृत्व तयार केलं पाहिजे. मला आनंद आहे की अतुल त्याच पद्धतीने या ठिकाणी कामाला लागला. तुमची खरी शक्ती पाठिंबा आणि त्यांच्या पाठीशी उभं करा. यश तुमचं आहे, कारण आपण चुकीचं काम केलेलं नाही, करणार नाही. लोकांच्या हिताची जपणूक ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या सूत्रांपुढे जाणारा हा पक्ष आहे, त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांची साथ राहील अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था आहे, भव्य पद्धतीने शांततेत भोजन घ्या. युवा नेते